नमस्कार केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळ आणि कोकण रेल्वे सज्ज. रत्नागिरीसह जिल्ह्यात सुमारे 12,000 दीड दिवसीय बाप्पांना भावपूर्ण वातावरणात देण्यात आला निरोप. आणि शीळ धरणावरील जॅकवेल कोसळताच राजकारण झाले सुरू, काँग्रेसने केली कडक शब्दात टीका. या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आ जा, तुझे मां पुकारे अब. छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर. इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती. तो आ जा, तुझे मां पुकारे अब. मीलो आगे चलना है हमें, सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में. बैठे हैं शहरों में भी कहीं, उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा, तुझे मां पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स, पहुंचाए पानी को अपनी मां के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांचा परतीचा प्रवास रविवारपासून सुरू होणार असल्यानं त्यासाठी आतापर्यंत सुमारे 2100 एसटी गाड्यांचं आरक्षण करण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. रस्ते कितीही खराब आणि खड्डेमय असले तरी मुंबई, नवी मुंबई आदी ठिकाणाहून गावी येणाऱ्या चाकरमान्यांची पहिली पसंती लाल परी म्हणजेच एसटी असल्याचं दिसून आलं आहे. गणेशोत्सवासाठी गावी येणारे चाकरमानी सुमारे 2 ते 3 महिन्यांपूर्वीच एसटीचं ग्रुप बुकिंग करतात, कारण ह्या गाड्या थेट गावामध्ये जाऊन प्रवाशांना सेवा देत असतात. गणेशोत्सव 2023 साठी सुमारे 10 ते 12 लाख चाकरमानी रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाले असले तरी त्यातील सर्वाधिक चाकरमानी एसटी महामंडळाच्या लाल परीनेच गावाला आले आहेत असं आकडेवारीवरून दिसून आलं आहे. एसटी खालोखाल 2 नंबरची पसंती मात्र कोकण रेल्वे असल्यानं यंदाही लाखो चाकरमानी कोकण रेल्वेने खेड, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, राजापूर इथं आले आहेत. कोकणकन्या, मांडवी, तेजस, जनशताब्दी, तुतारी, नेत्रावती, मंगला, वंदे भारत या नियमित रेल्वे गाड्यांसह कोकण रेल्वेने शेकडो जादा गाड्या सोडल्यानं लाखो चाकरमान्यांनी त्याचा फायदा उठवला.
पाचव्या दिवशी सुमारे 70-75% बाप्पांना निरोप देण्यात येणार असल्यानं रविवारपासून चाकरमान्यांचा परतीचा प्रवास सुरू होणार आहे आणि त्याकरता एसटी, कोकण रेल्वे आणि खासगी गाड्या सज्ज असल्याचं समोर आलं आहे. रत्नागिरीसह जिल्ह्यात सुमारे 12,000 दीड दिवसीय बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. आली चतुर्दशी भादवी महिन्याची स्वारी निघाली गणपती रायाची. आली चतुर्दशी भादवी महिन्याची. आले घराला आनंद किती झाला आम्हाला. निघून चाललेले आपल्या गावाला चैन पडेना आमच्या मनाला. 4 दिवसांपूर्वी वाजत गाजत आणि उत्साही वातावरणात आगमन झालेल्या लाडक्या गणरायाला दीड दिवसांनी निरोप देताना समुद्र किनाऱ्यावरील वातावरण भावूक बनलं होतं. गणपती बाप्पाया हो या हो गणपती बाप्पाया. गणपती बाप्पाया हो या हो गणपती बाप्पाया. पुढल्या वर्षी देवा देवा लवकर तुम्ही या. आली चतुर्दशी भादवी महिन्याची स्वारी निघाली गणपती रायाची. आली चतुर्दशी भादवी महिन्याची. गणेश उत्सवाला प्रारंभ झाल्यानं सर्व वातावरण भक्तिमय बनलं असल्यानं शहर आणि ग्रामीण भागात उत्साह दिसून येत आहे. मारुती मंदिर येथील श्री रत्नागिरीच्या राजाच्या दर्शनाकरता भाविकांनी गर्दी केली होती. आठवडा बाजार येथील रत्नागिरीच्या राजासमोर बँक युनियनचे नेते सुनील साळवी यांनी आरती केली तर त्याच ठिकाणी भजनाचंही आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरीचा राजा मंडळातर्फे सुनील साळवी
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जयसिंग घोसाळे आदींचा सत्कार करण्यात आला. रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शीळ धरणावरील जॅकवेल कोसळल्यानं यावर आता राजकारण सुरू झालं असून काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश शहा यांनी कडक शब्दात टीका केली आहे. आपल्या रत्नागिरीकरांच्या दुर्दैवाने शीळ धरणातली जॅकवेल काल कोसळली. ती कोसळल्यामुळे बरेचसे प्रश्न उपस्थित झाले. नशीब चांगलं की कर्मचाऱ्यांनी उड्या मारल्यामुळे कर्मचारी त्याच्यातून बचावले, किंवा एखाद्या कर्मचाऱ्याच्या उद्या जीवसा गेला असता, पण नशीब बलवत्तर होतं की ते लोक बचावले. मला एक सांगा की ही जी शीळ धरणाची जी आणि नळ पाणीची जी योजना यांनी राबवली होती त्याच्यामध्ये जॅकवेलची दुरुस्ती, हे नवीन उपकरणं, हे सगळं आलेलं होतं. मग हे पहिल्यांदा त्यांनी जॅकवेलची दुरुस्ती करण्याचं सोडून बाकीचं काम काय केलं? हे काम महत्त्वाचं होतं, कारण जिथून पाणी तुम्हाला उचलायचं आहे तीच जागा जर तुमची व्यवस्थित नसेल तर तुम्ही रत्नागिरी शहराला पाणी पुरवठा कसा करणार? पाईपलाईन भले कितीही चांगली असून दे किंवा वाईट असून दे. माझा तो आज नळपाणी योजनेचा विषय नाही, माझा विषय एवढाच आहे जॅकवेलचा की जे काम त्यांनी अगोदर करायला पाहिजे होतं ते त्यांनी का केलं नाही. गेली 8-10 वर्षं झाली ह्या जॅकवेल धरणाचं काम तुमचं सुरू आहे, तर तुमचं सुरू असलेलं काम इतकी वर्षं का लागतं काम पूर्ण व्हायला? बरं, तुमच्या नळपाणी योजनेत तुम्ही पैसे किती खर्च केले तो विषय वेगळा आहे, तो भ्रष्टाचाराचा विषय आहे, पण हा जो कामचुकारपणा आहे नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी वेळोवेळी नगरपालिका प्रशासनाला कळवलेलं होतं की तिथे होल पडलेले आहे त्यामुळे उद्या मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे, आणि हे सगळं लक्षात घेऊनच नवीन जॅकवेल बांधण्याची व्यवस्था त्यांनी सुरुवात केलेली होती. मग पहिल्यांदा ते काम न करता ह्यांनी अगोदर दुसरं काम का केलं? रत्नागिरीमध्ये हे पुतळे बसवण्यापेक्षा आणि रत्नागिरीचा मेकअप करण्यापेक्षा जीवनावश्यक वस्तू ज्याच्यामुळे लोकांचं जीवन अवलंबून आहे अशा विषयावरती रत्नागिरीच्या नगरपालिकेच्या प्रशासनाने लक्ष देणं गरजेचं आहे, हे काँग्रेस पक्षाचं आज म्हणणं आहे. आमचं एवढंच म्हणजे पूर्वी लोकांच्या चुली पेटवल्या जायच्या, आता काय घरं चालवतात की काय असा प्रश्न पडला नागरिकांना रत्नागिरीच्या? काय चाललं आहे? कितीही पैसे कुठेही खर्च करताय तुम्ही आणि जे आवश्यक आहे ते तुम्ही करत नाही. मग ह्याच्याबद्दल आज काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही पत्रकार परिषद तुम्हाला सांगत आहोत की जर ह्या नगरपालिकेच्या प्रशासनाने जर असाच छळ मांडला तर आम्हाला रत्नागिरीच्या नागरिकांना घेऊन मोठ्या प्रमाणात मोठा मोर्चा काढावा लागेल रत्नागिरी नगरपालिकेवरती, आणि जाब विचारावा लागेल. माझी तर स्पष्ट मागणी आहे इव्हन जिल्हाधिकाऱ्यांकडे आणि मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा की त्यांनी रत्नागिरीच्या नगरपालिकेचा गेल्या 20 वर्षातल्या भ्रष्टाचाराचा पूर्णपणे पर्दाफाश करावा, चौकशी करावी पूर्णपणे. शीळ धरणावरील लाखो रुपये खर्च करून दुरुस्त करण्यात आलेले जॅकवेल कोसळल्यानं काँग्रेसचे अल्पसंख्याक नेते हरीश शेखासन यांनीही नगरपालिकेवर गंभीर आरोप केले आहेत. हा जो पाण्याचा संकट रत्नागिरी शहरवासियांवरती आला आहे यासाठी सर्वस्वी रत्नागिरी नगरपालिका प्रशासन जबाबदार आहे असा माझा थेट त्यांच्यावरती आरोप आहे. रत्नागिरी नगरपालिका प्रशासन निष्क्रिय व ढिम्म आहे, त्यांना जनतेच्या प्रश्नाशी काही देणं घेणं नाही. आज जर प्रशासनातील लोक पाण्याविना राहू शकत असतील आणि जर ते राहू शकत नसतील तर जनतेने पाण्याविना कसं राहावं ही त्यांची अपेक्षा, निव्वळ जनतेबद्दल त्यांची अनास्था दाखवणारी आहे. या घटनेमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, कोणाला दुखापत झाली नाही. त्या नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी उड्या टाकून आपापले जीव वाचवले, अन्यथा एक मोठा प्रसंग मोठी दुर्घटना रत्नागिरीमध्ये झाली असती आणि ह्या दुर्घटनेचा जबाबदार कोण? हा सगळा भोगळ कारभार रत्नागिरी नगरपालिकेमध्ये सुरू आहे याची चौकशी झाली पाहिजे. आणि पुन्हा एकदा या गणेशोत्सवाच्या तोंडावरती सुरू असताना लोक उत्सव मनवत असताना नगरपालिकेचा नळपाणी योजनेतील भ्रष्टाचार या जॅकवेलच्या अपघाताच्या याच्यातून माध्यमातून पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे आणि जनतेमध्ये हाच प्रश्न उपस्थित केला जातोय की 64 कोटी खर्च असलेला नळपाणी योजना खर्च वाढत वाढत 84 कोटीवर गेला, परंतु जनतेचे प्रश्न पाण्याचे सुटलेले नाहीत. आजही जनतेला दुसऱ्यांच्या MIDC पाण्यावरती अवलंबून राहावं लागतंय. जसं आता आमचे सहकारी म्हणाले की जर उद्या MIDC पाणी देणं बंद केलं तर रत्नागिरीकरांना पाणी मिळणार नाही.
पुन्हा एकदा प्रशासनाला आमची विनंती आहे की या नळपाणी योजनेमध्ये झालेला भ्रष्टाचार लोकांसमोर यावा, जनतेसमोर यावा, आणि जनतेचा पैसा हा 84 कोटी कोणाच्या घरचा पैसा नाही, हे 84 कोटी जनतेचे आहेत आणि हे जनतेच्या लोकांच्या लोकउपयोगी उपक्रमांसाठी ते खर्च झाले पाहिजेत, तर तो पैसा नेमका कुठे खर्च झाला आहे, कोणी खिशात घातला आहे का, तर हा अहवाल जनतेसमोर यावा ही आमची मागणी आहे. जॅकवेल कोसळल्यामुळे रत्नागिरी शहरातील पाणी पुरवठा बंद होऊ शकतो अशी भीती व्यक्त करण्यात येत होती, परंतु पालकमंत्री आमदार उदय सामंत यांनी यावर तात्काळ मार्ग काढून MIDC कडून पाणी देण्याचे आदेश जारी केल्यानं रत्नागिरीकरांना मात्र कोणत्याही प्रकारे पाणी टंचाईला सामोरं जावं लागलं नाही. दरवर्षी गणेश उत्सवात खास आकर्षण असतं ते म्हणजे जाकडी नृत्याचं, आणि त्याच पार्श्वभूमीवर यंदाही अनेक ठिकाणी गणपती मंडपात जाकडी सुरू असल्याचं समोर आलं आहे. निसर्ग ही रम्य कोकणात आहे, चणदार त्यात शोभून दिसतो काजो भारत देश जगत ठरला महान, माझा भारत देश जगत ठरला महान. गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राजापूर तालुक्यातील महाळुंग इथं बाळकृष्ण प्रभुदेसाई यांच्या घरी जाकडीचं आयोजन करण्यात आलं होतं. गणेश उत्सवामध्ये सार्वजनिक बाप्पांसमोर आरती आणि भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन जवळपास दररोज करत असल्याचं दिसून आलं आहे. शिमगा आणि गणेश उत्सवामध्ये जाकडीचे कार्यक्रम आयोजित केले जातात याबाबत एका ग्रामस्थाने माहिती दिली. मी संतोष माळकर, मुक्का महाळुंगे, तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी. हा जाकडी नृत्याचा जो कार्यक्रम आहे, हा कार्यक्रम दरवर्षी कोकणामध्ये मोठ्या जोमाने चालतो आणि त्रास म्हणजे बघायला गेला तर नागपंचमीपासून एक महिनाभर पूर्ण सुरुवात असते प्रॅक्टिसला, आणि ती प्रॅक्टिस झाल्यानंतर पूर्ण गणपती हा जवळजवळ पूर्ण तालुक्यामध्ये चालतो आणि चालत आलेली परंपरा आज 25 वर्ष हा कार्यक्रम चालू आहे, आणि आता जवळजवळ हे कार्यक्रम बंद पडत आलेले आहेत.
काही वस्ती कमी झाल्यामुळे मुलांची थोडी असल्यामुळे कार्यक्रम कमी होत आले, तरी सुद्धा आम्ही अजूनपर्यंत 25 वर्षे कार्यक्रम चालवतो आणि अजूनही चालू आहे. या पद्धतीने कार्यक्रम आजूबाजू परिसरात सुद्धा कार्यक्रम चालू आहे. ही जी कोकणची लोककला आहे, ही लोककला जोपासली जाते आणि हे कलेला अजूनपर्यंत या कलेमुळे आपली वाढ होते, गावात आजूबाजू परिसराला ओळख होते आणि ह्या कलेमुळे आज आपण सगळे एकत्र येतो. आणि एकत्र येण्याचं म्हणजे कारण एक आहे की असे कार्यक्रम जर राबवले असतील तर त्या सामने समोर आपले असलेले 4 मंडळी वाडीतली गावातली एकत्र येतो आणि त्या कार्यक्रमाला आपण होप देऊन गणपतीला हा कार्यक्रम आपण पूर्णपणे सगळ्यांच्या घरोघरी राबवतो. आणि खरोखर असा आजूबाजू परिसरसुद्धा कार्यक्रम राबवले जातात आणि ह्या कार्यक्रमाला त्या निमित्ताने आपण सगळे एका परिसरात एका ह्याच्यामध्ये येतो आणि हा कार्यक्रम राबवतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. गणेशोत्सवासाठी गावी आलेल्या चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासासाठी एसटी महामंडळ आणि कोकण रेल्वे सज्ज. रत्नागिरीसह जिल्ह्यात सुमारे 12,000 दीड दिवसीय बाप्पांना भावपूर्ण वातावरणात देण्यात आला निरोप. आणि शीळ धरणावरील जॅकवेल कोसळताच राजकारण झाले सुरू, काँग्रेसने केली कडक शब्दात टीका. या सोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.